मित्रांनो पहा तुम्हाला 5 मार्कासाठी ट्रान्सलेशन हा इंग्रजीमध्ये 8वी 9वी 10वीला प्रश्न येतो तर तेव्हा मग ट्रान्सलेशनचे उत्तर कसे लिहायचे किंवा कशा पद्धतीने ट्रान्सलेशन येतं हे आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा क्वेश्चन नंबर 6 असतो ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मदर टंग ट्रान्सलेशन हे तुम्हाला 5 मार्काचं आहे यामध्ये वर्ड्स असतात 6 वर्ड्स दिलेले असतात त्यामधील 4 वर्ड्सचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं आणि त्याला तुम्हाला 2 गुण असतात तर इथे पहा कोणते कोणते आहेत काइंड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे दयाळू ओबे म्हणजे आदर करणे वर्क म्हणजे काम करणे रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक स्लेव म्हणजे गुलाम फॉरेस्ट म्हणजे जंगल या 6 पैकी तुम्हाला 4 शब्दांची उत्तरे लिहायची आहेत आणि तुम्हाला एकूण 2 गुण घ्यायचे आहेत पुढे बी क्वेश्चन असा असतो की ट्रान्सलेट द सेंटेन्स इनटू युअर मदर टंग 2 ते 3 सेंटेन्सेस दिलेले असतात त्यातले तुम्हाला एनी 2 म्हणजे 2 सेंटेन्सेस लिहायचे असतात आणि 2 मार्क्स घ्यायचे असतात तर पहा पहिलं सेंटेन्स आहे फॉलो द ट्रॉफिक रूल्स म्हणजे वाहतुकीचे नियम पाळा यूज हेल्मेट विथ रायडिंग अ बाईक दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग अ कार मोटरगाडी चालवताना भ्रमणध्वनीचा वापर करू नका या 3 सेंटेन्सच्यापैकी तुम्हाला 2 सेंटेन्स लिहायचे आहेत आणि आता आहे सी नंबरचं जो 1 मार्कासाठी 1 गुणासाठी असलेला हा प्रश्न आहे ट्रान्सलेट द इडियम ऑर प्रोव्हर्ब्स इन टू युअर मदर टंग एनी वन एक प्रोव्हर्ब किंवा इडियम तुम्हाला इथे ट्रान्सलेट करायची आहे नो पेन नो गेन वेदना नाही लाभ नाही किंवा वेदनाशिवाय फळ नाही इथे तुम्ही असं ट्रान्सलेट करू शकता हेल्थ इज वेल्थ आरोग्य ही संपत्ती आहे अशासारखे प्रोव्हर्ब्स इडियम तुम्हाला येतात जे तुम्हाला आपल्या मदर टंगमध्ये आपली महाराष्ट्राची मदर टंग मातृभाषा जी आपण निवडलेली आहे ती मराठी आहे तर ती आपल्याला इथे वापरायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सलेशन लिहायचं आहे जे एकूण 5 मार्कासाठी आहे पहिले तर 6 शब्दांपैकी 4 शब्द त्याचे 2 गुण त्यानंतर 2 सेंटेन्स त्याचे 2 गुण आणि 1 प्रोव्हर्ब याचा 1 गुण असे एकूण 5 तुम्हाला लिहायचे आहेत